वेलकम फ्रेंड्स, मी संध्या, आपले एक्सप्लोर रेसिपीत स्वागत आहे। मी आज तुम्हाला रस अंगूर कसे बनवायचे ते बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी आधी रबडी करण्यासाठी 1 लिटर दूध घेतले होते आणि ते आता अर्धे होईपर्यंत उकळून घेतले आहे। आता मी त्यात अर्धी वाटी साखर घालणार आहे। मी हे थोड़े जायफळ किसून ठेवले आहे, ते या दोन्ही आहे। जायफळ तसे लवकर पसरून द्यायचे, नाहीतर त्याची गोळी बनून जाते, म्हणून त्याला पटकन पसरून द्यायचं असते। आणि 2 चमचे वेलची ही मी बारीक करून ठेवली आहे, ती घालणार आहे। आणि हे असे बारीक करून ठेवलेले बदामाचे काप मी यात घालते आहे। तुम्हाला अजून जे दुसरे ड्रायफ्रुट्स आवडत असतील ते पण तुम्ही घालू शकता, उदाहरणार्थ काजू, पिस्ता वगैरे। आणि आता मी याला पुन्हा 2 उकळ्या काढून घेणार आहे, म्हणजे आपली वगैरे तयार होईल। आपली रबडी उकळते आहे तोपर्यंत आपण अंगूर बनवण्यासाठी दूध खोडून घेणार आहोत। त्यासाठी मी हे 1/2 लिटर दूध घेतलं आहे। आणि दूध खोडून घेण्यासाठी मी 1 लिंबाचा रस काढून घेतला आहे। तर तो साधारण हे एवढे 4 टेबलस्पून एवढा रस आलाय आणि त्यात मी 4 टेबलस्पून एवढं पाणी घालून घेतलं आहे। आपण असं केल्यास हे जे दूध आहे ते व्यवस्थितरित्या फुटते, म्हणून आपण हे दूध आणि पाणी एकत्र करून घेतलं आहे। आपले हे दूध आता थोड़े थोड़े तापवायचे आहे, तापवून घ्यायचे आहे, थोड़े अजून व्यवस्थित तापले नाही। थोड़े हाई फ्लेम करून आपण त्याला गरम करून घेऊया। हे रस अंगूर करायला एकदम सोपे आहे, त्यामुळे आता जे आपले बाहेरचे वातावरण आहे कोरोनाचे, की जे आपण बाहेरून काही आणू शकत नाही, पण हे रस अंगूर मात्र आपल्या घरात सगळ्यांनाच आवडत असतात। आणि आपल्या इथे जे सण साजरे होतात त्यात एक तरी सणाला आपण हे रस अंगूर घरी आणत असतो, तर हरवर्षी आपण ते बाहेरून न आणता खरीच करूया। तर त्याच्यासाठी असेच वेगळे पदार्थ बघण्यासाठी तुम्ही आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि लवकर सबस्क्राईब करा। आता आपलं हे दूध गरम झालं आहे, यात आपण अगदी थोडा थोडा असा लिंबाचा रस काढणार आहोत। त्याला ढवळत राहायचे आहे,
म्हणजे त्याच्या एकदम गाठी होत नाही. साधारण 4 चमचे हे एवढा रस हे दूध फोडण्यासाठी भरपूर होतं, त्यामुळे आता आपण थोडा वेळ थांबूया. अगदी जर दूध आपल्याला वाटलं की व्यवस्थित फुटलं नाहीये तरच त्यात आपण आता लिंबाचा रस घालणार आहोत. तुम्ही बघू शकतात आपल्या दुधात गाठी भरायला सुरुवात झाली आहे. तर फ्रेंड्स, आपल्या हाताने बनवलेल्या पदार्थाची चव काही अगदी वेगळीच असते नाही का. आणि आपण बनवलेला हा पदार्थ आपल्या घरच्या मंडळींना पण जरूर आवडेल असा आहे. थोडा अजून एक चमचा आपण लिंबाचा रस घालून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम थोडी हाय करूयात. बघू शकताय आता आपलं दूध हे व्यवस्थितरित्या फाटलं आहे. त्याचं पाणी वळलं आहे. आपण याला थोडा वेळ अजून गरम करून घेऊया, म्हणजे त्याचं पाणी हे पूर्णपणे वेगळं होईल. आपण लिंबाच्या रसात पाणी घालून घेतलंय, त्यामुळं आता हे जे दूध फाटणार आहे याचे हे गोळे न होता हे मऊसर होणार आहे, नाहीतर त्याचे एकदम घट्ट असे गोळे होतात आणि ते खायलाही व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे पण अशा पद्धतीने दूध हे नेहमी फोडायचं. दूध फुडून झालं आहे. मी आता ते ह्या चाळणीत चाळून घेणार आहे. त्यासाठी खाली भांडे ठेवले आहे, चाळणी घेतली आहे आणि एका कापडात त्याला आपल्याला गुंडाळून घ्यायचे. कोणतेही कॉटनचं कापड घ्यायचं.
पाणी घालून आपण लोणी देणार आहोत. आणि याला घट्ट बांधून घ्यायचे आहे. त्याच्यावर वजन ठेवून द्यायचे. फ्रेंड्स, आपण मग अशी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घालून घेतल्या आहेत आणि आता त्याला साखर घातल्यामुळं रबडीला उकळू दिली आहे. छान व्यवस्थित आपली रबडी उकळून झाली आहे आणि ती एकदम घट्ट झाली आहे. तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपली रबडी ही तयार झाली आहे. असे घट्ट गोळे तयार झाले आहेत त्या दुधाचे आणि या छान व्यवस्थित इतक्या फ्रीज मध्ये ठेवून दिला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ल्यावर तो ही अतिशय सुरेख अशी लागते. अशा रीतीने आपण रबडी बनवू शकतो. तर फ्रेंड्स, आपण जे पनीर बनवून घेतलं होतं, फोडून घेतलं होतं, ते अशा रीतीने तयार झालं आहे. अर्धा तास मी बंद करून ठेवलेलं होतं त्याला फडक्यात आणि आता त्यात मी हा अर्धा चमचा एवढा मैदा मिक्स करणार आहे. आपण अगदी व्यवस्थित घेतल्या मिक्स करून घेऊया. त्यांना चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मळून ते मऊ होईपर्यंत मळायचं आहे आणि त्याचे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. मळून होईपर्यंत आपण इथे पाक करायला ठेवून घेऊया. त्यासाठी मी दीड वाटी साखर घेतली आहे. आणि साखर बुडेल तेवढं पाणी घातलं आहे. ढवळ
साखर विटवेपर्यंत याचं पाक नाही बनवायचं आहे आपल्याला, फक्त साखर विटवून घ्यायची आहे. हे व्यवस्थित प्रेस करायचं आहे म्हणजे ते एकजीव होईल. याच्यासाठी आपल्याला जे गोळे बनवायचे असतात ते अगदी छोटे छोटे बनवायचे असतात, कारण आपण रस अंगूर करणार आहोत. रस अंगूर म्हणजे अंगूर, अंगूर म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतो. त्याचप्रमाणे रस अंगूर हा पदार्थ पण अतिशय चविष्ट आणि लहान मोठ्या सर्वच जणांना आवडणारा असा असतो. तर आपण आता बघू शकताय आपली साखर ही बरीशी वितळली आहे, अगदी थोडी राहिली आहे. तिला आपण पूर्ण वितळून घेऊयात. गोळा पण आता बनवायला लागला आहे. जोपर्यंत हे मऊस होत नाही तोपर्यंत त्याला आपण असं छान व्यवस्थित उद्या मळून घ्यायचं. साखर ही पूर्णपणे वितळली आहे, तर आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत आणि या मिश्रणाचे मी आता छोटे छोटे असे गोल गोळे बनवून घेते आहे. असे व्यवस्थित गोल गोळे बनवून घेते आहे. साखर ही पूर्ण वितळून झाली आहे आणि पाणी गरम झालं आहे. हे अशा पद्धतीने गोळ बनवून घेतले आहे, ते यात मी सोडणार आहे आणि 4 मिनिटं त्याला उकळून घेणार आहे. हे आपले रसांगूर असतात त्यामुळे हे गोळे अगदी छोटे छोटे करायचे आहे, कारण ते शिजल्यावर याच्या डबल आकाराचे होणार आहे.
आता 4 मिनिटं झाले आहेत आणि यात मी पुन्हा 1/2 कप पाणी घालणार आहे आणि पुन्हा 4 मिनिटं उकळून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय आता त्याचा आकार हा डबल झाला आहे. आपले रसगुल्ले जे आहेत अंगुरी रसगुल्ले ते गार झाले आहेत, ते आता आपण अशी डब्यात टाकून घेऊया. जी रबडी बनवून ठेवली आहे ही रबडी याच्यावर व्यवस्थित घालून घेऊया. आणि त्याच्यावर सजावटीसाठी थोडं केशर घालून घेऊया. त्याचप्रमाणे बदामाचे तुकडे जे करून ठेवले व्यवस्थित कट मारून घेतलेले बदामाचे कट्स पण घालून घेऊया. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपले रसांगूळ हे तयार झाले आहेत. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते जरूर कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. तोपर्यंत बाय बाय.